सध्या नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्र मध्ये जर का जागर केला जातो तो म्हणजे की अधिशक्तीचा आणि अर्थातच स्त्रियांचा। आणि त्यासाठीच आता न्यूज 15 मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नवदुर्ग हा एक नवीन कार्यक्रम ज्यामध्ये आपण अशाच अधिशक्ती खऱ्या खुऱ्या आयुष्यातल्या ज्या अधिशक्ती आहेत त्यांचा जागर करणार आहोत म्हणजेच की त्यांच्याबद्दल आपण नवीन नवीन माहिती घेणार आहोत। अशा अनेक आपल्या महिला आहेत या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये की त्यांनी स्वतःच्या बळावर आपलं स्वतःचं असं एक यशस्वी अस्तित्व तयार केलेलं आहे त्यांच्या कार्यामुळे। आज ते त्यांच्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आज महिला आज पुरुषांच्या सुद्धा पुढे गेलेली आहे आणि त्यांचा हा संघर्षाचा जो एक प्रवास आहे तोच आम्ही या कार्यक्रमाद्वारे तुमच्या समोर मांडणार आहोत। आणि आज आपण अशाच एका महिलेला भेटणार आणि त्यांचं नाव आहे कोमल शिंदे। त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्याचप्रमाणे त्यांना बीजेपीचं सुद्धा एक महत्वाचं पद सोपवण्यात आलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून त्या स्त्रियांसाठी खूप काही केलेलं आहे त्यांनी। तर नेमकं त्यांचा हा जो संघर्षमय प्रवास आहे किंवा हा ही जी राजकीय त्यांचं एक वळण आहे ते कसं सुरू झालं ते त्यांच्याकडूनच एकदा जाणून घेऊयात। सर्वप्रथम मॅडम तुमचं आमच्या या प्रोग्राम मध्ये मनपूर्वक स्वागत आणि आता नवरात्र सुरू आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्याही शुभेच्छा कारण तुम्ही स्वतः एक आदिशक्तीचं रूप आहे स्त्री या 9 दिवसांमध्ये। तर तुमचा एक परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी करून द्या की तुमचं नाव तुमचा हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगा आपण पुढे सविस्तर बोलू। नमस्कार, मी सौ मंगलमय शिंदे, मी पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहे। प्रभाग क्रमांक 19 हा माझा रहिवासी वार्ड आहे आणि 20 वर्षापासून मी आणि माझे मिस्टर यांच्या कलाक्षेत्राच्या माध्यमातून आम्ही समाजक्षेत्राशी रिलेटेड भरपूर अशी काम करत आलेलो आहोत। स्थानिक मुलांना जे झोपडपट्टीतील मुलं वगैरे असतील त्यांच्यामध्ये अभिनय क्षमता खूप जास्त असते पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम केलेलं आहे। त्या अनुषंगाने उदाहरणार्थ आपण जिवंत देखावे म्हणा, जिवंत देखावामध्ये त्यांना संधी देणे, डान्स नवरात्रीमध्ये डान्स वगैरे हे असे काम आपण गेले 20 वर्षापासून करत आलेलो आहोत। राजकीय म्हणायचं गेलं तर माझा बॅकग्राऊंड किंवा माझी पार्श्वभूमी राजकीय नाही। माझे वडील अजूनही माळी क्षेत्रामध्ये एक माळी म्हणून एका कॉलेजवर काम करतात। आई माझी गेली 25 वर्षे घरकाम करायची, त्याच्यानंतर आता छोटस हातगाडीवरती काही ना काही करत असते। खूप म्हणजे संघर्षातील जीवन असल्यामुळं आणि सासरीही सगळे करून खाणारे आहेत आमच्यामध्ये, असं माझं हे नाही की बाबा राजकारणात मशी आपलं काही दूरपर्यंत संबंध नव्हता पण समाजक्षेत्राची आवड असताना 2014 मध्ये मी पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये। मी 2 ते 3 2007 ला नगरसेवकाची निवडणुकीमध्ये मी प्रचार प्रमुख म्हणून काम केलं होतं एक ठिकाणी। तो एक्सपिरियन्स माझ्या ऍज अ फक्त एक ड्युटी म्हणून माझी इव्हेंट क्षेत्रामध्ये मी आणि माझे मिस्टर काम करत असताना प्रचार कॅसेट्स बनवून देणे किंवा प्रोजेक्ट्स बनवून देणे ते काम करता करता माझ्या आजोबा वगैरे आले की तुम्ही लिडिंग करा प्रचार क्षेत्रामध्ये महिलांचं लिडिंग करा। तर ते करता करता 2014 मध्ये माझ्या सेकंड माझं काम तिथपर्यंत पोहोचलं कोणाच्या ना कोणाच्या माध्यमापर्यंत। 2014 मध्ये निवडणूक कॅन्टोन बोर्डाची निवडणूक होती त्याच्यामध्येही माझ्याकडे प्रचार प्रमुख म्हणूनच महिलांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे। तो दुसरा एक्सपिरियन्स माझा होता राजकीय याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवण्याचा। आणि तिसऱ्यांदा 2017 मध्ये मी प्रभाग क्रमांक 10 आमच्या मार्गदर्शक असो अनुराधा श्रीमती अनुराधाताई गोरखे आणि आमचे समाज बंधू मार्गदर्शक त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे। त्याच्या घरातल्या सारखं 16 वर्षापासून पारिवारिक संबंध आहेत। प्रत्येक गोष्टीमध्ये मला आणि माझ्या मिश्रांना त्यांचं खूप छान रीतीने मार्गदर्शन, शिक्षण क्षेत्र असो, कला क्षेत्र असो किंवा आता हे राजकीय क्षेत्र असो, त्यांच्याकडनं भरपूर असं खूप मार्गदर्शन झालेलं आहे, सहकार्य झालेलं आहे। तर त्यांच्या मातोश्री अमित सरांच्या मातोश्रींचं प्रचार प्रमुख म्हणून 2017 मध्ये माझ्याकडे नेतृत्व आलं होतं। गेले 6 महिने मी त्यांचा प्रभाग क्रमांक 10 मध्ये काम केलं असताना आता पिंपरी चिंचवडमध्ये महिलांमध्ये सर्वात जास्त मताने ते निवडून आलेले आहे। कुठेतरी आपण छोटस आपल्या कष्टाचं चीज झालं याचाही कुठेतरी थोडा आनंद होतो। आणि त्याच्यानंतर बरेच लोकांना एक राजकारणाशी रिलेटेड म्हणून माझी थोडीशी समाज कार्यकर्ता आहेत म्हणून बऱ्याच लोकांची जर थोडीशी जरा अपेक्षा वाढल्या स्थानिक लोकांच्या स्लम एरियातील मी जिथे राहत होते आनंद प्रभाग क्रमांक 19 आनंदनगर चिंचवडीचे हा माझं कर्मभूमी, माझं लहानपण तिथं गेलेलं आहे, बाल माझं माहेर सासर दोन्ही तिथंच आहे। 7वी ते 8वी पर्यंत मी चिंचवडमध्ये एका मुलांच्या शाळेमध्ये शिकायला होते चिंचवड शिक्षण रेल्वेच्या बातल माझी शाळा। 8वीपर्यंत मी तिथे शिक्षण केलं, 8वी नंतर मी लातूर माझं जे आईचं माहेर आहे माझा आजोळे
तिथं मी 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि 2002 मध्ये मी रिटर्न इथं आल्यानंतर 2003 मध्ये माझे मिस्टर कलाक्षेत्राच्या माध्यमातून त्यावेळेस काम करत होते. हुंडाबळीवरती जे विषयावरती ते स्थानिक मुलांना घेऊन हुंडाबळी विरोधातील एक नाट्यिका करत होते. ते पथनाट्य टाईप मध्ये जिवंत देखावा करत होते. त्याच्यामध्ये त्यांच्या बायकोचा रोल म्हणून त्यांना मुलगी शोधत होते आणि माझ्या मावशीची मुलगी त्याच्या ग्रुपमध्ये ऍड होती. तिच्यासोबत मी जस्ट पाहिला म्हणून गेले असताना त्यांनी मला रोल ऑफर केला. मला विषय खूप आवडला. मी शालेय शिक्षण क्षेत्रात असल्यापासून भाषण मला खूप आवडायचं करायला. माझ्या भाषणामध्ये सगळे साहित्यिक किंवा सामाजिक आणि समाजाशी रिलेटेड विषयावरती मी शिक्षण क्षेत्रामध्ये पण भाषणामध्ये मला मी माझे काम करत होते. मला विषय खूप आवडला आणि मी कुठलीही पार्श्वभूमी कला क्षेत्रातली नसताना आई वडिलांकडची मी त्यांच्या सपोर्टने घरातले सगळे एरियातले सगळे मुलं आहेत म्हणून मी तिथं जॉईन झाले. आणि ते करत असताना 2002 ते 2003 मध्ये ते रोल केला. त्याच्यामध्ये अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाली. 2004 मध्ये ज्या नाटकामध्ये मी ज्यांच्या बायकोचा रोल केला देवाच्या कृपेने त्यांची रिअल मध्ये पण बायको योग आला. नातेसंबंध जुळले, नाटक पाहायला आले आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे 2004 ला आमचं लग्न झालं. 2004 पासून मिश्रांची एक इच्छा होती की तुझं जर बॅकग्राऊंड कलाक्षेत्रात नसेल तर माझं अस्तित्व म्हणजे कलाक्षेत्र आहे आणि मी खूप अगोदरपासून कलाक्षेत्रात काम करतो तर तू मला ह्यातनं मिळाल्यामुळे तू मला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. मिश्रांची आवड आणि इच्छा म्हणून मी त्यांच्यासोबत स्वतःला इन्व्हॉल्व करत गेले. ही सुरुवात एका कलाक्षेत्रापासून झाली. जसं की तुमच्या मिस्टरांचा जो पहिला अनुभव होता तोच अगदी कलाक्षेत्रापासून तुमचा सुरुवात झाली. पण मग कलाक्षेत्र करता करता सामाजिक कार्यकर्ता तुम्ही झाला, त्यानंतर मग राजकारणाकडे तुमचं वळण गेलं, तर मग हा नेमका प्रवास कसा होता? म्हणजे अभिनयापासून ते राजकारण समाजकारण हे सगळं कसं जोडून कसं आलं? कलाक्षेत्राच्या माध्यमातून इव्हेंट क्षेत्राचे आम्ही कामं करत होतो. इव्हेंट क्षेत्रामध्ये आम्ही प्रचार कॅसेट वगैरे करून देणे, प्रोजेक्ट बनवणे हेही काम करायचो. आम्ही प्रत्येक इच्छुक नगरसेवकापर्यंत जायचो. त्यावेळेस मी कुठल्या पक्षाशी रिलेटेड नव्हते. एक फक्त ऍज अ कलाक्षेत्रातली म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून आम्ही निवडणुका जाहीर झाल्या की पिंपरी चौक शहरामध्ये आमच्या मावळापर्यंत आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचायचो. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन बऱ्याच लोकांच्या आम्ही नगरसेवकांच्या आपण प्रचार सेवेचे कॅसेट कामं करून घेतो. ते करता करता मला 2007 त्याच्यामध्ये पण मला ऑफर आली होती की तुम्ही तरी तुमचं लिडिंग चांगलं आहे, तुम्ही हे काम महिलांचं नेतृत्व कराल. ती जबाबदारी मी ऍज अ ड्युटी म्हणून मी केली. त्याच्यामध्ये यश आलं, ते नगरसेवक निवडून यायला. नंतर 2014 मध्ये असंच आम्ही कामाच्या अर्चने गेलो होतो. तर माझा 2007 चा एक्सपिरियन्स त्यांच्यापर्यंत पोहोचला होता की मला लिडिंग वगैरे चांगलं करतात प्रचारक्रमाकडून. 2014 देऊळ पंतप्रधान बोर्डाचं माझ्याकडे नेतृत्व आलं महिलांचं. त्यावेळेस इच्छुकांमध्ये आमच्या समाज भगिनी सरितादाई, सौसरितादाई विलास शिंदे ह्या होत्या आणि त्यांच्याबरोबर रघुवीरदादा शेळ जे आता स्वतः नगरसेवक आहेत, तर ते त्यांचं पॅनल होतं. त्या पॅनलचं नेतृत्व मला करता 2014 मध्ये मला ती आवड निर्माण झाली. पक्षाचं एक हे जाणवलं मला की बाबा पक्षामध्ये मेन म्हणजे मला कुठेतरी जाणवलं काम करण्याची आवड. त्यांचं सगळे ट्रीटमेंट वगैरे, तो जे पारदर्शकपणा किंवा जे आपल्याशी बोलणं असतं महिलांशी वगैरे, मला ते कुठेतरी मनाला टच झालं. माझं राजकारण तो पण माझ्या डोक्यात येत होतं की करावं म्हणून. मग मी 2014 मध्ये त्या काळामध्ये सदस्य मोबाईलवरनं सदस्य नोंदणी करणं करायचं होते. तर मी मावळामध्ये आमची खूप मोठी देवळ बोर्ड याची मीटिंग होती. तिथं मी जाहीर प्रवेश केला 2014 मध्ये. 2014 मध्ये काम करता करता तो फक्त मी कार्यकर्ता म्हणून काम केलेले आजही कार्यकर्ताच आहे. 2017 मध्ये माझ्याकडे तिसऱ्यांदा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी भाजप पक्षाकडनं झाली आणि त्या म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीमती अनुराधाई घोडके ह्या ज्या आमच्या समाज भगिनी आहेत किंवा त्यांच्याशी आमचा पारिवारिक संबंध आहे. गेली 16-17 वर्षापासून त्यांचे सुपुत्र शिक्षण क्षेत्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि अमित गोरके सर त्यांचं वेळोवेळी आम्हाला कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि आत्ता राजकीय क्षेत्रात खूप मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन आहे. तर त्या कामामध्ये ती जबाबदारी खूप छान रीतीने पार पाडली. अक्षरशः पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक मतं महिलांमधून घेणाऱ्या त्या एकमेव महिला नगरसेवकामध्ये अनुराधाताई गोरके.
तिथं कुठेतरी वाटलं की आपण जे काम करत आलेलो आहोत त्याला कुठेतरी न्याय मिळतो. आणि नंतर मग माझ्या प्रभागातील प्रभाकर हो एकोणीस आनंदनगर मध्ये लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढल्या की ताई तुम्ही आमचं हे काम करू द्या ते काम करू द्या. पण त्याच्याकडे माझ्याकडे काही राईट्स नव्हती. मी मला जे काम यायचे मी यांच्या जेवढे माझ्या ओळखीचे रिलेटेड आहेत त्यांच्याकडे जायचे हे काम करू द्या ते काम करू द्या. आणि मग नंतर माझे मिस्टर विशेष करून तुम्हाला इथं उल्लेख करावं असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुष मागे एक स्त्री असते. पण माझं थोडं उलट आहे. माझ्या यशामागे माझे मिस्टर आहे. आज माझी जी ओळख आहे ती फक्त माझ्या मिस्टरमुळे आहे. लग्नाच्या अगोदर मला रोड क्रॉस पण करता येत नव्हतं. आई वडिलांच्या घरी म्हणजे कुठलं बंधन नव्हतं पण तेवढं एक भीडस्त नव्हतं. माझ्यामध्ये निडर तर नव्हती पण माझ्या मिस्टरांनी मला माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. लग्नानंतर मला ड्रायव्हिंग शिकवली आणि मेन म्हणजे जगात वावरताना एक निडरता दिली. आणि आत्तापर्यंत 2004 पासून ते असता ते माझ्यासोबत सावलेसारखे आहे. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी काही करू शकते आणि कुठल्याही संकटाला किंवा कुठल्याही संघर्षाला मी सामोरे जाऊ शकते. मग त्याच्यानंतर मी 2019 मध्ये मला स्वतःला मिश्रांच्या मार्गदर्शन मिश्र मला म्हटले की तू एखादं छोटं मोठं पद घे नेतृत्व कर छोटस आपल्याला लोकांचे कामं आपल्याकडनं अपेक्षा वाढली. तर त्याच्यानंतर मी 2000 मी आमचे जे बरेच ठिकाणी प्रयत्नही केला. मी आधी सर्च केलं कोणाला सांगितलं नाही दोघांनी की आम्ही निर्णय घेतो एखादं पद घेऊन छोटंसं काम करावं म्हणून. तर मी आम्ही दोघांनी माहिती काढली मिस्टरांनी माहिती काढली की बाबा मागासवर्गीयांमधलं पिंगळी तो शहरात कोण काम करतं महिला किंवा पुरुष मध्ये तर आम्हाला महिला काही सापडली नाही मागासवर्गीयांमधले अनुसूचित जातीमध्ये. तर मग ज्यावेळेस आम्हाला आमच्या एका बंधूंचं नाव कळलं मी आम्ही त्यांच्याकडे गेलो. महिना दोन महिने त्यांच्या संपर्कात होतो मग त्यांच्याकडनं करू वगैरे या सगळ्या गोष्टी होत होत्या. पॉझिटिव्ह टीम होती पण थोडा वेळ लागत होता. मी मग आमचे मार्गदर्शक जे आहेत आम्ही गोरखे सर त्यांच्या कामात घातलं की सर असं असं आहे माझी स्वतःहून इच्छा आहे मला पक्षात काम करायचं मी पक्षाची कार्यकर्ता आहे म्हटलं तर मला एखादी छोटी मोठी जबाबदारी मिळाली तर बरं त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. त्यांनी दुसऱ्या क्षणाला त्यांनी म्हटले की ठीक आहे आपण हे करू. मग त्यांनी आदरणीय जे आमचे मार्गदर्शक कार्य सम्राट माझे प्रेरणास्थान आमचे जे लक्ष्मण भाऊ जगताप आहेत त्यांची माझी फर्स्ट टाइम ओळख करून दिली 5 जानेवारी 2019 की ते म्हटले. मी तिथं भेट करून दिल्यानंतर मी थँकफुली आहे आदरणीय लक्ष्मीभाऊ जगताप यांची की त्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी माझ्यामधले काही कर्तृत्व ओळखले असतील. आणि मी सर आणि माझी एक छोटीशी अपेक्षा होती की बाबा मी ज्या प्रभागात राहते प्रभाग क्रमांक 19 आनंदनगर इथं प्रभागाचं छोटंसं पद भेटेल आणि त्यानंतर मला काम करता येईल. पण आदरणीय आमच्या लक्ष्मीभाऊंनी मला डायरेक्ट जिल्ह्याचं पद दिलं. पहिलं पद माझं 5 जानेवारी 2019 मध्ये अनुसूचित जाती महिला मोर्चा आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा हे मला देण्यात आलं. खूप मोठी जबाबदारी होती आणि म्हणून मी टाकलेला विश्वास याच्याने माझ्यामध्ये तर कॉन्फिडन्स आणखीनच वाढला की भाऊंना वाटतं मी करू शकतो ते 100% करू शकणार. आणि त्यापासून ते आजपर्यंत मी पक्षाने दिलेली जबाबदारी पण आता हे जेव्हा पद तुम्हाला मिळालं तर त्या पदाच्या माध्यमातून म्हणजे आधी तर तुम्ही समाज कार्य करतच होता पण तुम्हाला तेवढे राईट्स नव्हते. एका पदाची गरज होती की ज्या पदाच्या माध्यमातून तुम्ही पुढे सगळ्या गोष्टी आरामात करू शकता किंवा तेवढा तुम्हाला तो फोकस करता येईल. तर मग जेव्हा तुम्हाला हे पद दिलं गेलं त्याच्यानंतर तुमच्या कामांमध्ये किती वेग आला किंवा किती महिलांसाठी तुम्ही आता महिलांसाठीच तुम्हाला ते एक्चुअली पद दिलं होतं तर मग काय तुम्ही महिलांसाठी काय केलं किंवा अनुसूचित जाती जमाती बाबत काय तुम्ही कार्य केलं? निश्चितच पद भेटल्यानंतर एक राईट झाली माझ्या हातामध्ये आणि काम करून घेताना ते खूप सोयीस्कर होत होते कारण की जबाबदारी व्यक्तिमत्व आहे बघा काहीतरी यांच्याकडे अधिकार आहे त्या अनुषंगाने मी कोणाचे काम करण्यासाठी तरांतर घेतले ते होत होते विशेष करून नगरपालिकेचे सहकार्य. आणि मी अनुसूचित जातीमध्ये प्रत्येक पिंपरीतुरमधील सुरुवात मी माझ्या प्रभागातने केली. माझा प्रभाग क्रमांक 19 आनंदनगरमध्ये भरपूर अनुसूचित जातीच्या महिला आहेत ज्या कचरा वेचक स्वच्छता दूत म्हणून घरकाम करणाऱ्या रिलेटेड आहेत. आणि माझं बालपण सासरे माहेर तिथंच असल्यामुळे म्हणलं सुरुवात आपल्या घरापासून करावी आणि मी तेथील महिलांचं संघटन करायला सुरुवात केली. पिंपरी घरक नगरपालिकेमध्ये अशा भरपूर योजना आहेत ज्या आमच्या महिलांना माहीत नाहीत. काही अशिक्षित आहेत त्यांना कागदोपत्राची पूर्तता खूप करावी त्यांच्यामध्ये हा गैरसमज आहे की सरकारी योजना किंवा एखादा लाभ घेणे म्हणजे की कागदोपत्राची खूप पूर्तता करणे किंवा त्याच्यासाठी खूप वेळ देणे आणि एवढ्यासाठी घर फोन देऊ शकणार किंवा आपल्याला रोजंदारीचा व्यवसाय असल्यामुळे तेवढा वेळ आपल्याला देता येत नाही. तर मी पूर्ण याची माहिती घेतलेली आहे की ह्या महिलांसाठी आपल्याला योजना नगरपालिकेच्या काय आहेत केंद्राच्या काय आहेत आणि विशेष करून भाजप सरकार असताना केंद्र शासन सरकारामध्ये खूप काही योजना आत्मनिर्भर योजना सुकन्या योजना बिपीएल धारक किंवा महिलांसाठी योजना किंवा उज्ज्वला गॅस योजना ज्येष्ठांसाठी
आणि हे काम हे मी त्यांचं एक संघटन केलं. असे मी अजय पिंपरी चौक शहरामध्ये 10 बचत गट आहेत. अच्छा. अनुसूचित जाती त्यात फक्त अनुसूचित करून खाणाऱ्या कर्तबगार महिला आहेत, तर त्यांना मी त्यांचं वैयक्तिक लेवलला त्यांचे फॉर्म भरण्यापासून ज्या नगरपालिकेची योजना त्यांच्यासाठी आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे सबमिट करून ऑनलाईन त्यांची मी नाव नोंदणी करून दिलेली आहे. मी स्वतः या सगळ्या मी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यातली होऊन त्यांच्यामध्ये बसून सगळं ते मी करून घेतलं. एक लहान मुलाला आपण कसं सांगतो की हे असं असतं तसं असतं कसा फॉर्म भरायचा, मी स्वतः फॉर्म भरून देत होते. आज 2-2 वर्ष झाले महिलांची बचत त्यांच्या अकाउंटला पडत आहे, नगरपालिकेचं लोन त्यांना कर्ज स्वरूपात मिळत आहे, अनुदान मिळत आहे आणि ते काम करता करता त्याला यश आलं. ते काम करता करता बचत गटात आता 100 महिलांचं संघटन आहे माझं. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बचत गटामध्ये 10-15 महिला आहेत. त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढल्या. मग त्यांचे वेगवेगळे प्रश्न यायला लागले की ताई माझ्या घरात अपंग आहे त्याच्यासाठी काय करता येईल का, ताई आमचे ज्येष्ठ आहे ते आता काही करू शकत नाहीत, किंवा आयुष्यमान योजना आजाराशी रिलेटेड काही त्यांच्या समस्या असतील दवाखान्यात वगैरे, तर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ऑपरेशन वगैरे किंवा दवाखान्याचा खर्च घेता येईल. मग त्या योजनेविषयी मी त्यांना माहिती देणे, ते काम होत गेले. निराधारांना पेन्शन वगैरे हे त्यांचे फॉर्म भरणे, त्यांना देणे, जे विधवा आहेत त्यांना अनुदान देणे आणि त्यांच्या जो महिन्याला 2000 पगार आहे तो त्यांचा करून देणे, मुलांचे जे अशिक्षित मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन. आणि माझे थोडे काही मानस आहेत की जे काही महिलांना मी शहीद करण्यापासून शिकवलेलं आहे, तर ते एक माझ्या डोक्यात आहे की मी त्यांना म्हटले की आपण प्रौढ शिक्षण वर्ग चालू कर आपल्या पिंपरी चौक शहरामध्ये किंवा माझ्या प्रभागामध्ये, तिथं आपण 1-2 तास किंवा 1 तास फक्त तुम्हाला मोबाईल कसा ऑपरेट करता आला पाहिजे, तुम्ही एकटे प्रवास कसं करू शकणार, बसचे नंबर्स नाव, तुम्ही कॉल एखाद्या वेळेस कुठे एकटे अडकला तुम्हाला फोन नंबर लावता आला पाहिजे, तुम्हाला सही करता आला पाहिजे, तुमची सही कोण कशासाठी घेते ही माहिती भेटली पाहिजे. हे मी त्यांना सजेस्ट करत गेले आणि त्या बऱ्याचशा महिला आमच्या आता सह्या वगैरे करायला शिकले. त्यांच्यावर माझी आवड निर्माण होत गेली आणि त्यांच्या कसं अपेक्षा वाढल्या तसं मलाही वाटत गेलं की अजून त्यांच्यासाठी काय काय अजून यांना काय मिळू शकतं, शासनाची योजना काय आहेत किंवा नगरपालिकेची योजना काय आहेत, ही असं सुरुवात होतच गेली. म्हणजे आधी कलाक्षेत्र, मग त्याच्यानंतर एक इव्हेंट मॅनेजमेंट, मग राजकीय आणि राजकीयापासून आवड निर्माण झालेली ती सामाजिक कार्यापर्यंत तुमच्या तर चालूच आहे. आणि महिलांसाठी खरोखरच त्यांचं तुम्ही म्हणालात की महिलांना शिक्षण हे फार महत्वाचं आहे, कारण अनेक ठिकाणी त्यांना फसवलं जातं, कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांना कामाची म्हणजे त्यांना फायदा कसा घ्यायचा सरकारी योजनांचा तो खरंच माहीत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्ही महिलांना सह्या करण्यापासून जे शिकवलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्यांना फायदा होईल. आता हे झालं तुमचं सगळं एक सामाजिक किंवा राजकीय कारण तुमचं क्षेत्र, पण एक राजकारणात महिलांनी कितपत सक्रिय व्हावं किंवा कितपत जसं एक तयार झालेलं आहे राजकारणामध्ये की महिलांना खाली खेचलं जातं किंवा राजकारण हे महिलांसाठी नाही म्हणजे महिलांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच त्यांनी करायचं. तर याच्यामध्ये तुम्ही स्वतः इतक्या वर्ष काम करताय, तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला काय वाटतं कितपत हे येऊन गेलं? अर्थात नवदुर्गाचं सप्ताह चालू आहे, प्रत्येक स्त्रियांमध्ये एक नवदुर्गा असते. घरातनच महिलेला विरोध होतो, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या काही बंधन असतं काही ठिकाणी. आता तो पण आता 21वं शतक असल्यामुळे तो विरोधही आता कुठेतरी संपलेला. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवायला सिद्ध झालेल्या आहेत. अडथळे होत आहेत, काय होतं पुरुष प्रधान आपल्या संस्कृती किंवा देश असल्यामुळं तो एक त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यांना आपण कितपत मनावर घेतलं पाहिजे किंवा त्यांना कोणी दाबलं तर आपण दाबलं गेलं नाही पाहिजे, त्याला प्रतिरोध किंवा विरोध करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. मी परवाच एक माझी पोस्ट केली होती त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की जर महिलांवरती अत्याचार होत असतील किंवा महिलांना कुठं असं वाटत असेल की आपल्याला मागं खेचलं जाते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा ज्या व्यासपीठात आपण त्या लोकांमध्ये काम करतो तिथं आपल्याला वाव मिळत नाहीये किंवा आपल्या कामाची दखल घेतली जात नाहीये, अशा वेळेस महिलांनी दोन काम करायचे, एक शास्त्र तरी घ्या किंवा शस्त्र तरी घ्या. तर शास्त्रही तुम्हाला न्याय मिळवून असं कायद्यात न्याय मिळवून देतं आणि शस्त्र तुमचा डायरेक्ट न्याय करू शकतं. मग ते कायद्याने आपल्याला ऍक्सेप्टी दिली नाही शस्त्राची, पण शास्त्र हे माझ्यासाठी बेटर आहे. मला सुद्धा मी ख्रिश्चन क्षेत्राची मला खूप आवड आहे, मी अजूनही शिकते. आता माझं ग्रॅज्युएशन बी ए कम्प्लीट झालं, मी लॉचं पण तयारी करणार आहे. वाचन माझ्यासाठी जे तुम्हाला पुस्तक किंवा जगात परिस्थिती जे शिकवते जगात तुम्हाला कोणी काही शिकवत नाही. मलाही स्वतः आजपर्यंत अडथळे येत आहे क्षेत्रामध्ये, पण नाही मला स्वतःला सिद्ध करायचे जग काही करू. जर मी जगाची निर्मिती करण्यामध्ये जर महिलांचा हातभार असेल तर जगामध्ये वावर करण्याचा पण अधिकार आम्हाला आहे.
त्याच्यामुळे मला कोणीही येऊन जरी म्हटलं की तुम्ही थांबा किंवा काम करू नका. आणि विशेष करून मला निसर्गाची देण जी आहे माझी, माझा जो आधारस्तंभ आहे, माझे जे पती आहेत त्यांची साथ, घरच्यांची साथ असताना मला बाहेरच्यांचा विचार करण्याची गरज नाही. त्यांच्याकडनं मला राईट्स आहेत की तू कर, तुला काय करायचं, दुसरी मला अडवू शकत. आता तुम्ही हे सगळं करत असताना कौटुंबिक जो वेळ म्हणतात, जसं तुम्ही एक आई सुद्धा आहात, एक पत्नी आहात, जसं एक सामाजिक कार्यकर्ता आहात, त्याप्रमाणेच मग कशा पद्धतीने हा सगळा वेळ तुम्ही मॅनेज करता किंवा कशा पद्धतीने तुम्ही, कारण मुलांना सुद्धा तितकाच वेळ महत्वाचा असतो आपल्या आईचा, तर मग कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही करता? संघर्षाचं जीवन असल्या कारणाने सासरचं आणि बाहेरचं करून खायचं, त्यावेळी त्यापासून बाहेर पडावं लागत होतं. अक्षरशः मुलांकडे आमचं थोडं परिस्थितीमुळे लक्ष देता आलं नाही. वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून ते 7 ते 8 वर्षापर्यंत माझी मुलं पाण्याघरात राहते. मी पाण्याघरामध्ये होते, घरच्यांचा सपोर्ट होता तसा, पण एरिया मी चेंज केला. आमचा एरिया थोडा स्लम एरिया होता आणि माझं प्रण होतं की मुलांचं शिक्षण किंवा मुलांचं जे संस्कार आहे ते चांगले तिथंही मिळतात. आम्ही तिथूनच घडलेलो, तिथेही मिळतात, पण शिक्षण क्षेत्र किंवा काहीतरी सुधारणा, आपल्या प्रगती व्हावी म्हणून एक जबाबदारी पडावी म्हणून आम्ही बाहेर पडलो. काळेवाडीमध्ये राहिले होते मी 10 वर्ष. तिथं मी मुलांना पाण्याघरात ठेवायचे, मिस्टरही काम करायची, मीही काम करायचे. बरेच आम्ही दोघांनी पडेल ते काम केलेलं आहे. अजूनही मला 2019 मध्ये मला जे पद भेटलं त्याच्या 2016 ते 2017 मध्ये मी लहान मुलाला सांभाळायचं पण काम केलेलं आहे. कामाची लाज नाही, प्रामाणिकपणा आहे. कष्टाचं काम जर तुम्ही काही द्या अजूनही करेल, पद प्रतिष्ठा सगळी बाजूला, पण आपलं उपजीविका चालण्यासाठी काम हे गरजेचं. काही तक्रार नाही केली मुलांनी की तुम्हाला वेळ देत नाही? तक्रार तर करत होते पण त्यांना सांगावं लागत होते, आज मी तुम्हाला वेळ दिला तर उद्या तुम्हाला बाहेर पडावं लागेल. ज्या काळामध्ये तुमचा वेळ मला हवा असेल आणि मी आज जर थांबले तुमच्याकडे बघून, उद्या तुमचं भविष्य किंवा तुम्हाला लागणाऱ्या गरजा मिळाव्यात म्हणून आम्ही बाहेर पडतोय. तर मुलंही माझे खूप समंजस आहेत. आता माझी मुलगी 10 वर्षाची आहे, मुलगा माझा आता 13 वर्षाचा आहे. मुलांनी खूप सहकार्य केलं. अजूनही आम्ही दोघं बाहेर पडत असताना दोघं घरात असतात, त्यांच्यामुळे आत्मनिर्भरता आलेली आहे. जगामध्ये कुठेही गेलं तर ते स्वतःला स्टँड करू शकतात किंवा राहू इंडिपेंडेंट राहणार आहेत कोणावरती, ते परिस्थितीने त्यांना शिकवलेलं आहे. आणि आहे खंत कुठं तरी, पण कोविडच्या काळामध्ये मला 6 महिने माझ्या मुलांना खूप वेळ देता आला. जसं की आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये संकट आहे सध्या कोविड-19 तर एक सामाजिक कार्यकर्ता किंवा जसं तुमचे महिलांसाठीचे जे तुम्ही उपक्रम करता, तर त्या माध्यमातून किंवा त्या अंतर्गत ज्या ज्यांचे रोजगार गेलेले आहेत त्या बऱ्याच महिलांचे, किंवा ज्यांचं घर चालत होता जशा महिलांना घरात बसावं लागतं किंवा ज्या कचरा वेचणाऱ्या होत्या, तर यांच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे किंवा यांना कशा पद्धतीने तुम्ही हिंमत दिली किंवा काय मदत केली त्यांना त्यांची पुन्हा सर्वप्रथम कोविडच्या काळामध्ये एक 6 महिन्याचा काळ होता, खूप संघर्षमय होता सर्वांसाठी. मी मला फक्त एक निमित्त भेटलं की त्यांचं मला एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवावी कशी. निराश आलो होतो बऱ्याच महिलांना, माझा त्यांच्याशी टच होता, कॉन्टॅक्ट होता, संपर्क होता त्यांच्याशी. माझ्या ज्या महिला आहेत माझ्या गटामध्ये, माझ्या प्रभागामधील महिला, त्यातल्या काही महिला अशा आहेत की त्यांच्यावर डिपेंड पूर्ण कुटुंब असते. त्या कचरा वेचक घरकाम स्वच्छ करत किंवा फेरी करून किंवा छोटस आपलं दुकान किंवा टोपली टाकून त्यांचं चालवलं जायचं. तर आमच्याकडे भाजप पक्ष कार्यालयामध्ये आमचे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सेवा सप्ताह कार्यक्रम आमचा चालू होता. तर त्यांच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत आमच्या पूर्ण भाजप पक्षातर्फे प्रत्येक शहरामध्ये, राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रभर हा सेवा सप्ताह चालू होता. त्याच्यामध्ये आणि विविध प्रकारे फक्त आणि फक्त समाज हितोपयोगीच गोष्टीला आपण प्राधान्य दिलं होतं. तर मीही ठरवलं की माझ्या महिला नरेशातनं बाहेर येण्यासाठी मी 70 महिलांना कोविड संघर्ष योजनेमध्ये आम्ही पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आणि त्याच्यामध्ये तरुण तरुणींना आपण विविध क्षेत्रातील गृहिणी क्षेत्र असो, कला क्षेत्र असो किंवा पाककलाकृती, ब्युटी पार्लर्स अशाशी रिलेटेड पुस्तकं आपण वाटप केली की ते पुस्तकं वाचून त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल यावा किंवा त्यांच्याकडे एक थॉट्स यावी की आपण काहीतरी वेगळं करूया म्हणून बिझनेस माइंड त्यांच्याकडे येऊन हे केलं होतं. आणि 70 ज्येष्ठ निराधारांना आपण मार्गदर्शन केलं होतं, जर कोरोनाची लागण झाली किंवा जर ती होऊ नये याच्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे आणि आपलं मनोबल कुठल्या पद्धतीने वाढवलं गेलं पाहिजे. कारण की सर्व हा आजार जो आहे तो रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आणि आपले मनोबल स्थिर राहण्यासाठी त्याच्यावरती हा इलाज काहीच करू शकत नाही. ह्या 2 गोष्टी स्ट्रॉंग आपल्याकडे असतील तर आजार आला कधी गेला कधी कळून येत नाही.
आपण केलं होतं वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता, तर त्या कार्यक्रम मी 20 ऑगस्टला घेतला होता माझ्या प्रभागामध्ये, 20 सप्टेंबरला घेतला होता माझ्या प्रभागामध्ये. आणि नुकतेच आमच्या मार्गदर्शिका ज्येष्ठ नेते आहेत भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराच्या उमाताई खापरे यांची पण निवड प्रदेशावरती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती, तर त्यांच्या हस्ते मी त्याचा सन्मान, तो एक त्यांना कौतुक होतं की एवढ्या संघर्षातून आल्या मुलीकडनं आपला सन्मान होतोय. कारण की उमाताई आमच्या आदर्श आधीपासूनच होत्या आहेत आणि आमच्या स्थानिक नगरसेवक शिकवणारे तेही होते. त्या काळामध्ये मला थोडं जरा मला कार्यक्रम घेण्याच्या 3-4 दिवस अगोदर आम्हाला आमच्या एरियामध्ये जागा भेटत नव्हती, तर त्याचाही संघर्ष करावा लागला. पण आमच्या स्थानिक त्या एका माध्यमातून किंवा त्या एका कार्यक्रमामुळे ज्या महिला होत्या किंवा ज्यांचं मनोबल जसं तुम्ही म्हणाला की वाढवण्याची गरज आहे, त्यांना खरंच एक आधार मिळाला सगळ्याला की हा आपण पण ह्या संघर्षातून बाहेर येऊ शकतो. बरोबर. पण आता जसं तुम्ही म्हणालात की 10 तुमचे बचत गट आहेत आणि जसं की माहीत आहे किंवा तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं की तुमचं असं छान नाव आहे तुमच्या बचत गटांची, जी महिलांचं कर्तृत्व आणि महिलांचं अस्तित्व किती मजबूत आहे हे दाखवून देणारे आहे, तर ती एक नाव काय आहे ते सांगा. अनुसूचित जातीच्या बचत गट बीपीएल धारक दरदर्शीखाली मी केलेला आहे, जे त्या बचत गटाला नगरपालिकेमार्फत अनुदान मिळतं, काही सुविधा मिळतात, त्यांची बचत वर्षानुवर्ष 2 वर्षापासून होत आहे. तर मी प्रत्येक गटामध्ये 10-15 महिला डिवाईड केलेल्या आहेत, त्या सगळ्या सर्वकाशच्या महिला आहेत आणि करून खाणाऱ्या महिला आहेत ज्या स्वतः काम करतात, धुणभांडी म्हणा, कचरा वेचक म्हणा, स्वच्छता दूत म्हणून काम करतात. तर मी त्या महिलांना स्वतः अनुभवलं, ऑब्झर्व केलं की ह्या गटातील महिला एवढ्या आहेत. तर मी त्यांना माझ्या एका बचत गटाचं नाव आहे निस्वार्थ महिला बचत गट, त्याच्यामध्ये 40-60 महिला आहेत. त्याच्यामध्ये अशा बऱ्याच महिला की त्या खूप म्हणजे खूप निस्वार्थीपणाने राहतात, काही करा ताई आम्ही आहे तुमच्यासोबत, तुम्ही जे कराल ते चांगल्यासाठीच करा, इतकं म्हणजे त्यांचं मन त्या मी तो अनुभव घेतला. त्यांना म्हटलं की बचत गटाचं नाव निस्वार्थ महिला बचत गट. काही महिला 10-10 महिला फक्त आणि फक्त कामाशी दिलेल्या आहेत, पहाटे 3-4 वाजल्यापासून जे काम करतात ते रात्री झोपेपर्यंत, त्यांचं बचत गटाचं नाव मी कर्तृत्व महिला बचत गट म्हणून ठेवलेलं आहे. काही मध्ये जरा आमच्या थोड्या जरा वुमन पॉवर्सवाल्या महिला आहेत, निडर आहेत, त्यांचं नारी शक्ती बचत गट म्हणून नाव ठेवलेलं आहे. त्या 10-10 महिला तशाच आहेत. आणि काही ज्या आहेत कारण शिक्षणाच्या अभावी किंवा कौटुंबिक याच्यामुळे जबाबदारीमुळे त्यांना करण्याची खूप इच्छा आहे पण करता येत नाही, संधी मिळत नाही, तर त्या महिलांच्या मी त्या इच्छा जाणून घेऊन त्यांचं नाव बचत गटाचं नाव ठेवलं घेणारी तुमच्या त्या नावात ना त्यांना एक प्रेरणा मिळाली आहे. आणि दुसरं म्हणजे निष्ठावान बचत गट आहे, आधुनिक निष्ठावान आणि संघर्ष योद्ध्यांनी म्हणून बचत गट आहे, असे बरेचसे नावं घेईल तितके पण मिळेल. पण त्या नावामुळे पण त्या महिलांकडे बघितलं जातं, त्यांना सांगताना सांगितलं जातं की तुम्ही नारी शक्ती आहे त्या पद्धतीने राहत, त्याच्यामध्ये ते एक वेगळंच कॉन्फिडन्स येतो. आता नवरात्राच्या या काळासाठी तुम्ही काय तुमच्या महिलांसाठी काय नवीन उपाययोजना आखलेल्या आहेत किंवा काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत का? कारण सध्या तर कोविडमुळे तेवढं जास्त संख्येने ते आता शक्य नाहीये, पण तरी थोड्याफार प्रमाणात काही उपाययोजना तुम्ही केलेल्या आहेत का? सध्या तरी आपल्याला सोशल डिस्टन्स पाळावं लागतं, जे काय करायचं ते घरात राहूनच करावं लागतं. तशा महिला आमच्या खूप सांस्कृतिक धार्मिक आहेत सगळेच, आम्ही देवीचं पण सगळं उपवास वगैरे करतात. पण मी त्यांना सांगितले जे काय असं ते दांडिया द्यावेस नाही, तर माझा एक उद्देश आहे की आम्ही नवरात्राच्या काळामध्ये 9 दिवस आम्ही महिलांना आमच्या आपल्या बचत गटातील महिलांची मीटिंग्स वगैरे घेत आहोत. मीटिंग्स घेत मध्ये त्यांच्यामधील दुर्गाचं काय थॉट्स आहेत ते काढतात किंवा त्यांनी ज्या समस्येला तोंड दिलेलं आहे किंवा येणाऱ्या काळात त्यांच्यावर काय प्रॉब्लेम्स आले ते कसे फेस करतील हे आम्ही आमच्यामध्ये डिस्कशन करून एक आमच्यामध्ये प्रत्येक एक 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 ग्रुप आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. शालीनपणा, सृजनता, सगळे म्हणजे संस्कारितपणा, सगळं म्हणजे सगळ्या करून खाणारे आम्ही कौटुंबिक महिला एक जबाबदारी व्यक्तिमत्व आहे. पण वेळेअभावी त्यांना दुर्गरूप धारण करावं लागलं, त्यासाठी काय करावं लागेल हे पण आम्ही आमच्यामध्ये डिस्कशन. कारण खरं आजचं जर का बघायला गेलं तर आपण बघतोय की किती मोठी मोठी प्रकरणं बलात्काराची प्रकरणं घडत आहेत. जसं आता नुकतंच उदाहरण महत्वाचं जिवंत उदाहरण आहे हाथरस प्रकरण आपल्या सगळ्यांसमोर अगदी धक्कादायक आहे. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल खरंच एक प्रश्न पडतो की महिला सुरक्षित आहे का? कारण आपण आज आदी शक्ती म्हणून तिचा जागर करतोय, तिची पूजा करतोय आणि एकीकडे तिच्याबद्दल इतका मोठा अन्याय तिच्यावर होतोय, तर खरंच त्याच्याबद्दल काय करायला हवं तुम्हाला असं वाटतं? कारण फक्त
मंदिरात बसून स्त्रीची पूजा करणं, देवीची पूजा करणं म्हणजे तिचा आदर करणं नाही. तर मग तुम्ही एक महिला म्हणून, तुम्ही एक आदिशक्ती म्हणून काय महिलांना काय आव्हान कराल आणि लोकांना सुद्धा काय आव्हान कराल की त्यांनी कशा पद्धतीनं स्त्रीशी वागलं पाहिजे? सर्वप्रथम तर या विषयासाठी मी प्रशासनाला, सरकारला आणि प्रत्येकाला मी एक विनंती करू इच्छिते की तुम्ही ज्या सर्व योजना काढलेल्या आहेत सरकारने म्हणा किंवा प्रशासनाने महिलांसाठी, इतर लोकांसाठी, मागासवर्गासाठी, खास करून जास्त करून मागासवर्गांमध्ये प्रमाण खूप आहे बलात्कारांचे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा पडतो. त्यांना असं ती एक संधीच वाटते, मागासवर्गीय महिला म्हणजे संधी वाटते, पण ती संधी नसून तिच्यामध्ये जर उदाहरण आलं तर ती त्याचा नाश पण करू शकते, एवढी ताकद तिच्यामध्ये असू शकते. मला असं वाटतं की ज्या योजना तुम्ही देत आहे त्या योजनेमध्ये अजून एक ऍड करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे, ते तुम्ही महिलांना, कानाकोपऱ्यातील महिलांना, ज्यात 5 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या महिला असेल त्यांच्यासाठी तुम्ही एक ट्रेनिंग सेंटर चालू करावं. त्याच्यामध्ये तुम्ही पोहणे, ड्रायव्हिंग स्कूल, कराटेचे काही जे स्वतःच्या सेल्फ डिफेन्ससाठी जे तुम्ही स्वतः संरक्षण करू शकता तर त्याची काही थोडीफार त्यांना ट्रेनिंग द्यावं. ज्या एकट्या जरी गेल्या त्या महिला तर कुठेही त्या कमी पडल्या नाही पाहिजे. एक महिला असेल तिच्या मनात मनोबल जर तिने एकवटलं ती 100 लोकांवर बाहेर पडू शकते, पण तिला जर प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही दिली, ट्रेनिंग दिलं, तसं तुम्ही सेल्फ डिफेन्स हे चालू करा, कारण की ह्याच्यासाठी प्रायव्हेट क्लासेस घ्यावं लागतात, त्याच्यासाठी जो काही खर्च असेल तो ह्या महिलांना करता येत नाही. त्यांच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे तुम्ही क्लासेस शासनातर्फे करावेत ही माझी इच्छा आहे, कारण की शासन तेवढा खर्च आपल्यासाठी करू शकतं. महिला आम्ही तयार आहोत कुठल्याही गोष्टीला तोंड द्यायला, त्यांच्यासाठी एक व्यक्तिगत ते त्यांना एक सेलिब्रेशन होऊन जाईल, ह्या त्या स्वतः जर त्याला जर प्रतिकार देऊ शकल्या तर आपल्याला हे प्रमाण खूप कमी होईल. बघणाऱ्याचा दृष्टिकोन पण थोडा हे करेल की बाबा समोरची महिला कमक दिसली तर तिच्यावर अटॅक केला जातो कुठल्या ना कुठल्या, मग ती समोरची महिला स्ट्रॉंग दिसली तर समोरचा कितीही असू द्या तो अटॅक करणारच नाही. एक आमचा जो प्रोग्राम आहे नवदुर्ग, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना आव्हान करा काय करावं स्वतःची सुरक्षा करण्यासाठी या सगळ्या परिस्थितीपासून, स्वतःचा बचाव कसा करावा आणि स्वतःचं मनोबल कसं खचू देऊ नये यासाठी काय आव्हान करा? मी एवढंच आव्हान करेन महिलांना की सर्वप्रथम तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ नका, तुम्ही जगात काही करू शकता हे पहिल्यांदा स्वतःशी ठाम करा आणि तुमच्यावर कुणी वर्चस्व करू शकत नाही. पहिली गोष्ट आपण काय करतोय, आपण चुकी जाऊ की अयोग्य हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असतं. कोणाच्या आधी नका जाऊ, स्वतःचा वापर होत असेल तर तो होऊ देऊ नका. अपर्ण होण्याचं कारण म्हणजे की आपण कोणाचा एक संस्कार रूपी किंवा जबाबदारी म्हणून ऐकत गेलो की ते ऐकतच जावं लागतं, त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक व्यक्तिगत किंवा आपल्या आवड इच्छा दबल्या जातात, त्या होऊ देऊ नका. तुम्ही स्वतःचं मत मांडायला शिका, स्वतःवरती अन्याय होत असेल त्याचा विरोध करायला शिका, जे सत्य असेल ते सत्य असेल, खऱ्याची वागणूक या प्रामाणिकपणा ठेवा. कष्ट तर आपण आहोतच, पण निडर बना, कुठल्याही क्षणी स्वतःला कमक होत किंवा कोणावर डिपेंड आहोत. तुम्ही कोणाचा तरी आधार होण्यापेक्षा, तुमचा कोणीतरी आधार होण्यापेक्षा तुम्ही कोणाचा तरी आधार व्हायला ज्या दिवशी शिकाल ना त्या दिवशी तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही. असं समजून जा की मला सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, मला यांच्यासाठी करायचं, यांच्यासाठी मला जगायचं. ज्यावेळेस आपण स्वतः जबाबदारी स्वीकार करतो त्या दिवशी आपल्याला वाटतं की आपल्याला इतरांसाठी जगायचं, त्यावेळेस स्वतः माणूस पूर्णपणे हे माझा व्यक्तिगत अनुभव आहे, कारण की मी स्वतः देखील म्हणते की मी कोणावरही डिपेंड नाही, माझ्यावर सर्व डिपेंड आहे. तर सर्वप्रथम ती मला बघत असते तर मी कुठं कर्ज पडली नाही पाहिजे. मला बघता बघता माझी मुलगी घडत आहे, माझ्या घरातील मुलगा घडत आहे, मी जर कुठं कमकुवत झाले किंवा मी मलाही संघर्ष तोंड द्यावं लागतं. एक महिला म्हणून मी ज्या क्षेत्रात आहे तिथं दुय्यम स्थान दिला जातो किंवा चढावड मागे वळणं होत होतेच, शून्य गोष्टी असतात. तुम्ही तुमचं असे गुजरण्यासाठी पडेल ते का पडेल म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःला सिद्धच करा. स्वाभिमान जागा, स्वाभिमान जपणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. तुमची प्रामाणिकता, तुमची निडरता, तुमचं स्वाभिमान ही तुमची व्यक्तिगत ओळख आहे आणि या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल ना जगामध्ये तुम्हाला समोर तुमच्या बघतानाच तुमच्याकडे बघतानाच असं वाटलं पाहिजे की यांना बोलू की नको. तो एक धाक, तो एक रुतबा, तो एक स्वाभिमान तुमच्या चेहऱ्यामध्ये बॉडी लँग्वेजमध्ये दिसला पाहिजे. आपण असं दिसलं नाही पाहिजे की आपण कमक होत आहे की मला काहीतरी कामाची गरज आहे किंवा मला कोणाची तरी आदराची गरज आहे. नाही, आपण जगाला जन्म देऊ शकतो, आपण एक जननी आहोत महिला म्हणजे, आपण एक जीव घडवू शकतो, तर जीवाला वाढवू शकतो आणि त्यांना जगवू शकतो. नक्कीच, या आता कोमल शिंदे मॅम ज्या एक
राजकारण आणि समाजकारण त्याचप्रमाणे कौटुंबिक या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय महत्वाच्या पद्धतीने सांभाळलेल्या आहेत. इथपर्यंत त्यांचा संघर्षमय प्रवास आपण ऐकला पाहिला की कशा पद्धतीने एक महिला घडते आणि समोरच्याला घडवते सुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सुद्धा तितक्याच जबाबदारीने ते पुढे आणते. आणि खरंच आज नवदुर्गा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जसं सगळं आज देश पूर्ण ज्या देवीची पूजा करतो त्याचप्रमाणे एका स्त्रीची पूजा करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण ती देवी आहे तर प्रत्येक जिवंत स्त्रीमध्ये सुद्धा एक देवी असते. त्याच्यामुळे तिचा आदर करणं आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू न देणं ही जबाबदारी प्रत्येक महिलाची सुद्धा आहे दुसऱ्या आणि प्रत्येक पुरुषाची सुद्धा आहे. कारण सध्या महिला एखादी जसं तुम्ही म्हणाला की यशस्वी मार्गावर पोहोचत असेल तर तिचा पहिला खाला जो आहे तो तिच्या चारित्र्यावर केला जातो. आणि हे थांबवण्यासाठी जर का नवरात्र साजरा करायचं असेल आणि हा जो नवदुर्गा उत्सव आपल्याला साजरा करायचा असेल तर आपल्याला पहिलं ते शिकायला हवं की स्त्रीची बाजू कमकुवत नाहीये आणि तिला एक एक वस्तू म्हणून न बघता एक आदर एक आई आणि एक बहीण त्याप्रमाणे त्यापेक्षा सुद्धा एक देवी म्हणून जर का बघितलं किंवा एक जबाबदारी म्हणून जर का बघितलं तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींना थांबवू शकतो. आणि प्रत्येक महिलांनी स्वतःमध्ये स्वाभिमान लीडरता या गोष्टी जर का घेऊन आपण चाललो तर कोणाची हिंमत नाही होणार की आपल्याला हात लावू शकते. त्यामुळे नवदुर्गा उत्सवासाठी आपण आणि अनेक महिलांचा जो संघर्षमय प्रवास आहे आम्ही यांच्यापर्यंत नक्की पोहोचव. मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची आणि त्यासोबतच तुमच्या सगळ्यांना न्यूज 15 मराठी कडून नवदुर्गा उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.